नमस्कार मित्र मैत्रिणींनो, खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला झाडांना उपयुक्त छोटे रोपं असले त्यांना ग्रोथ प्रमोटर काय वापरायचं त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. कारण झाडं मोठे होतात पण त्यांना रोपांनाच आपल्याला कसं मोठं करायचं त्याच्यासाठी त्यांच्या वाढीसाठी आपल्याला वापरण्याचे साहित्य मी तुम्हाला दाखवते. हे चुना आहे, हा चुना आहे. ह्या चुन्याला तुम्ही पाण्यात मिक्स केलं आणि त्याचा आपण झाडांना कशा पद्धतीने वापर करणार, हा चुना काय काम करतो हे खूप जणांना काही माहीत नाही आणि तुम्हाला कोणी सांगणारही नाही आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हा चुना खाण्याचा चुना घ्या, घराला लावण्याचा चुना घ्या. त्या चुन्यामध्ये कॅल्शियम असतं, ते कॅल्शियम झाडांना मिळणं गरजेचं आहे. जसं लहान बाळांना आपण दुधाचा वापर करतो, औषधं देतो, ए व्हिटॅमिन्स देतो, त्यावेळेला बाळाची ग्रोथ चांगली होते. तसंच झाडांचं पण आहे. झाडांना पण आपण त्यांना लहान रोपांनाच काय दिलं पाहिजे, किंवा काही रोपांची किंवा झाडांची पानं पिवळी पडतात, ती पिवळी का पडतात, त्यांना कॅल्शियम कमी पडतं त्याच्यामुळे झाडांची पानं पिवळी पडतात. तसंच रोपांना ग्रोथ येण्यासाठी त्यांच्या चांगल्या वाढीसाठी कॅल्शियम देणं त्यांना गरजेचं आहे. चला मग मी तुम्हाला आता मी हा 5 मिलीग्रॅम चुना पाण्यामध्ये डायल्यूट करते. तो चांगल्या प्रकारे आपल्याला डायल्यूट करून घ्यायचा आहे आणि 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला तो पुन्हा मिसळायचा आहे. याचं मिश्रण हे द्रावण खूप छान तयार करून झालं आहे. आता हे द्रावण पांढरं दुधाळ तयार झालं आहे. हे मी 5 ग्रॅम घेतलं आहे कारण माझे रोपं छोटी आहेत, त्यांना आता आपण थोडं थोडं पाणी घालणार म्हणून मी 5 ग्रॅम घेतलं. तुमचे झाडं मोठे असले तर तुम्ही त्यांच्यासाठी जास्त प्रमाण घेऊ शकता. आता हे 1 लिटर पाणी आहे. ह्या 1 लिटर पाण्यात मी हे पूर्ण डायल्यूट करून देते व याला चांगलं मी ढवळून घेते. चला मग आता आपण हे सगळ्या झाडांना थोडं थोडं आपण चुन्याचं पाणी घालणार. हे पा, हे माझी गोकर्णाच्या झाडांना पिवळी पानं आलेली. ही आपण अशी काढून घ्यायची, ही अशी पिवळी पानं तोडून घ्यायची. यांना आता हे रोपट्यांना कॅल्शियमची गरज आहे. हे रोपटे मी बीपासून तयार केलेलं आहे. असं सगळ्या झाडांना आता हे कढीपत्ता हे पण मी बीपासून तयार केलेलं आहे. ही मिरचीची रोपं ही पण मी बीपासून तयार केलेली आहेत. आता आपण ही सगळी झाडांना, हे माझं झेंडूचं फू झाड लावलं आहे ते पण मी घरी बीपासून तयार केलेलं आहे. आता हे मिरचीची रोपं, ही सदाबहार, हे सगळे झाडं मी बीपासून तयार केलेली आहेत. हे कढीपत्ता हे असं थोडं आपण टाकून द्यायचं, थोडंसं झाडावरून पण घेतलं तरी चालतं. तुम्ही हे स्प्रेमध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आणि पूर्ण झाडांना याचा स्प्रे करा कारण ती पिवळी पानं होत नाही. अशा पद्धतीने आपण झाडांना चुन्याचं पाणी हे 15 दिवसाला एकदा अवश्य द्या कारण झाडांची वाढ छान होते. जसं बाळ आपलं हेल्दी तसं आपली पण झाडं
हेल्दी व्हायला पाहिजे, आपली रोपं तंदुरुस्त मोठ्या झाडात रूपांतर व्हावीत म्हणून त्यांना आपण कॅल्शियमचं प्रमाण दिलंच पाहिजे. तुमची झाडं हिरवीगार राहतील, पानं तुम्ही स्प्रे मारू शकतात किंवा त्यांना पूर्ण स्प्रेने आंघोळ घालायची. त्या झाडांवरचं सगळं रोग, आळ्या, काही मुंग्या त्याही राहणार नाहीत आणि भरपूर फुलं येतील. हे तर माझं 2 महिन्याचं गोकर्णाचं झाड आहे, याला रोज 2 ते 3 फुलं येत आहेत. हे मिरचीची झाडं, ही रोपं माझी 2-2 महिन्याची झालेली आहेत. मी साध्या कॅरीबॅगमध्येच यांना लावलेलं, म्हणजे मी बिया टाकलेल्या होत्या ती झाडं आलेली आहेत. मी सगळा प्रयोग बियांपासून करते. मी या सगळ्या झाडांना होममेड खतं, फर्टिलायझर यूज करते. बघा, झेंडूच्या झाडाला ह्या बारीक कळ्या आलेल्या आहेत, याला 4-5 फुलं पण येऊन गेलेली आहेत. मी सगळं खतं, फर्टिलायझर घरीच तयार करून मी यांचं पालन पोषण करून ही रोपं मी निरोगी तयार केलेली आहेत. आता त्यांना मला मोठ्या कुंड्यांमध्ये पॉटिंग करायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.